रामराव अलीकडे मोकळा झाला होता. सर्व संसाराचं ओझ अवंतिकावर लादून तो आता बंदूक घेऊन वाघांच्या पाठी लागला होता. अवंतीसारखी अप्रतिम लावण्यवती घरात असून तो हात राखून वागत होता. तिच्या मनाविरुद्ध वर्तन करायचं नाही असा त्याने निश्चय केला होता. त्याला ती हवी होती. तिच्यासाठी तो मनात तळमळत होता, पण तो ती अंतरीची तळमळ कुणाला कळू देत नव्हता. संपूर्ण कथा बघण्यासाठी ग्रंथवाणी या YouTube चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. रामराव अलीकडे मोकळा झाला होता. सर्व संसाराचं ओझ अवंतिकावर लादून तो आता बंदूक घेऊन वाघांच्या पाठी लागला होता. अवंतीसारखी अप्रतिम लावण्यवती घरात असून तो हात राखून वागत होता. तिच्या मनाविरुद्ध वर्तन करायचं नाही असा त्याने निश्चय केला होता. त्याला ती हवी होती. तिच्यासाठी तो मनात तळमळत होता, पण तो ती अंतरीची तळमळ कुणाला कळू देत नव्हता.